दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट थ्री लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। आज उद्धव शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये प्रचंड मोठा असा मोर्चा काढला। राऊत यांनी भाजपच्या आमदारांवर ड्रग्सचे हप्ते घेण्याचे आरोप करून टीका केली। यावर भाजपच्या आमदारांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन त्यांना प्रत्यक्ष नाव घेऊन दाखवावं, आम्ही कायदेशीर कारवाई करू। ललित पाटील हा आधी शिवसेनेचा होता तेव्हा कारवाई का नाही केली? छोट्या भाभीच्या मदतीला मोठी भाभी विषयी देखील आमदार फरांदे यांनी सडेतोड उत्तर दिलंय। संजय राऊत साहेबांना छोटी भाभी आणि मोठी भाभी हे त्यांना दोन दोन भाव्या माहिती असतील। आमच्याकडे ही संस्कृती नाही आहे दोन भाव्यांची, त्यामुळे आम्हाला हे छोटी भाभी मोठी भाभी काय आहे आम्हाला माहीत नाही। घेतलं की आमदार देवयानीताई फरांदे, सीमा हिरे, राहुल डिकले तर आम्ही निश्चित स्वरूपामध्ये कायदेशीर कारवाईला पुढे जाऊ। आज जर तुम्ही फोटो बघितले किंवा मागचे सोशल मीडियावर जे फिरत होते ते जर बघितलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांबरोबर ललित पाटीलचे फोटो आमच्या तिन्ही आमदारांबरोबर फोटो आमच्या तिन्ही आमदारांचे फोटो आहे का? त्याच्यात आमचे नाही आहेत, आमचे एकाचे फोटो नाही, दुसरा आमचं कनेक्शन नाही, तो काळा का गोरा आम्ही ओळखत नाही। आणि तिसरी गोष्ट, ते म्हणतात पैसे घेतले, आमचा सीडीआर काढावा। आमचा या गोष्टीचं राजकारण करायचं नाही, पण जी नाशिकला जी राजकीय शक्ती, जे राजकीय नेते जर का आमच्या नाशिकला या पद्धतीने खराब करत असतील, तरुण पिढी खराब करत असतील, आज माझा मुलगा दहावीला जर तो या नशेत गेला काय उपयोग आहे माझ्या पदाचा? त्याच्यामुळे या गोष्टीला सपोर्ट करण्याची संस्कृती भाजपची नाही, लक्षात ठेवा। आणि गुंडांना आमच्या पक्षात घेऊन डोक्यात घेऊन नाचणाऱ्याची आमची संस्कृती नाही। त्याच्यामुळे ह्या ललित पाटीलला कोणत्या राजकीय नेत्यांचा पाठिंबा आहे, कोण हप्ते घेतं याची चौकशी करावी, म्हणून सरकारकडे आम्ही तिन्ही आमदार आज मागणी करू। आपण करणारा 100% नाव घ्यावं, नाव घ्यावं, नाही नाही, पण तुमच्याच पक्षाच्या लोकांचे फोटो त्यांचे पब्लिश झाले, आमचे सीडीआर काढावे, आमचं कनेक्शन बघावं काय? उगाचच बोलण्यापेक्षा संजय राऊत इथे येतात काय उद्योग करता, एकदा त्यांची चौकशी झाली पाहिजे। नाशकात येऊन काय काय करतात? ज्या पद्धतीनं संजय राऊत यांनी नाशिकमध्ये येऊन ललित पानपाटील प्रकरणी म्हणजे आपल्याच कार्यकर्त्याच्या विरोधात मोर्चा काढण्याचं काम केलं, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ज्या ललित पाटीलचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला होता त्या ललित पाटीलचं कनेक्शन काय याची निश्चित चौकशी झाली पाहिजे। आणि सर्वप्रथम आमचे आमदार देवेंद्रताई फरांदे यांनी सभागृहामध्ये सभागृहाच्या पटलावरती या ड्रग्सच्या काळ्या कारनाम्याचा पर्दाफाश करण्याचं काम केलं होतं। नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।